tu vai cruzar. गेले 2 वर्ष झाले या मराठा समाजासाठी आरक्षणासाठी 58 मूक मोर्चे काढूनही या सरकारला जाग आली नाही. या सरकारनं कोणतीही दखल न घेता या मराठा समाजाला कुठं न्याय द्यायला न्याय न देता या सरकारच्या या वागण्यामुळे आज पूर्ण लोहा असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र बंद या सरकारच्या कुठंतरी सरकार नाही कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे. गेले 58 मूक मोर्चे निघूनही सरकारचं दखल घेत नसल या सरकारच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्र बंद आहे. एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं काय? गेली 2 वर्षापासून जो मराठा समाज आरक्षणासाठी संवैधानिक मार्गाने या रस्त्यावर मुकमोर्चे काढत आहे आणि त्या मुकमोर्चाची जागतिक नोंद सुद्धा झालेली आहे, त्याचं कौतुकही झालेलं आहे. पण या सरकारनं त्याच्यावर कुठलेही ठाम निर्णय न घेता मराठ्यांना स्वतःचा संयम सोडण्यासाठी भाग पाडलं, त्यामुळे मी या सरकारचा पहिल्यांदा निषेध करतो. आणि आणखी परिस्थिती हातामध्येच आहे, तरी या शासनाने भगतसिंगाने एके ठिकाणी म्हणलेलं आहे, अगर गुंगो के कानो तक आवाज पोहोचानी होगी तो धमाका तो करणाही पडेगा. त्यामुळे या शासनानं वेळीच हा निर्णय मार्गी लावावा. आणि कारण इतिहास हा मराठ्यांनी सुरुवातीला इतिहास घडवला आहे आणि सगळ्या जाती धर्माला स्वतः सोबत घेऊन मराठ्यांनी क्रांती घडवलेली आहे आणि या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सर्व जाती धर्म मराठ्यांसोबत आहेत हे नेहमी दिसून आलेलं आहे. आणि प्रत्येक जातीमध्ये जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे शासन करत आहे. या कुठल्याही त्या शासनाच्या भूलथापेला किंवा त्यांच्या अपेला माझ्या मराठा बांधव असतील किंवा आठरापगड जातीचे बांधव असतील यांना विनंती आहे की आपण यांच्या भूलथापांना बळी पडता आपल्या आपल्या जातीमध्ये भांडणं करू नका. कारण मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावावाच लागेल आणि तो आमचा हक्क आहे, तो त्यांना द्यावाच लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानामध्ये तरतूद केली आहे घटनेमध्ये की मराठ्यांना आरक्षण देता येतं. ही गोष्ट या सरकारने संसदेमध्ये जाऊन मोदी सरकारला संसदमध्ये कायदा पारित करायला भाग पाडलं पाहिजे. ही प्रतिक्रिया आमची तिखट प्रतिक्रिया आहे. यावेळेस आम्ही फक्त रस्ता रोको करण्यासाठी बंद करण्यासाठी रस्त्यावर फक्त आम्ही स्वतः निशस्त्रपणे उतरले आहोत. या शासनाला माझी विनंती आहे मराठ्यांना तलवारी घेऊन उतरण्याची वेळ आणू देऊ नका, एवढीच माझी मी या शासनाला विनंती करतो. आणि सर्व बंद शांततेत करावा अशी मी सर्व मराठा बांधवांना व सर्व जाती धर्माच्या महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती करतो. तुम्ही असं म्हणलात की फूट पाडण्यात आली मराठा समाजामध्ये, फूट पाडण्यात परळीमध्ये असं काय घडलं काय? परळीमध्ये आरक्षण चालू आहे, परळीमध्ये जे उपोषण चालू होतं ठिय्या मोर्चा, परळीमधला ठिय्या मोर्चा 17 दिवस चालला आणि त्यानंतर जे मुख्यमंत्र्यांनी लेखी दिलं आणि जे उपायुक्त आयुक्त आहेत आपले औरंगाबादचे आयुक्त आहेत भापकर साहेब यांचं लेखी पत्र आलं आणि परळीमध्ये सांगितलं की ज्यावेळेस जोपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत जोपर्यंत अहवाल जो मागासवर्गीयचा जो अहवाल आहे मागास आयोगाचा तो अहवाल सादर करण्यात येईल असं या शासनाने 30 नोव्हेंबरची आम्हाला तारीख दिलेली आहे. आणि 30 नोव्हेंबरपर्यंत जर तो अहवाल मराठा आरक्षणाचा जर अहवाल सक्षमरित्या जर त्या ठिकाणी सादर झाला नाही तर 1 डिसेंबरपासून पुन्हा या महाराष्ट्रामध्ये एकही गाडी फिरणार नाही आणि एकही मार्केट कुठलंही चालणार नाही. पूर्ण महाराष्ट्र जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत पुन्हा 1 डिसेंबरपासून बंद राहील. काही फूट पाडण्यात आली का म्हणजे ठिय्या आंदोलन? या आंदोलनामध्ये काही राजकीय लोक राजकीय शक्ती की आंदोलनामध्ये समन्वयकामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वांच्या मते परळीचा ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आला की का एकाच्या सर्वांच्या परळीचं आंदोलन जे आहे ठिय्या आंदोलन हे मागे घेण्यात आलेलं नाही तर या आंदोलनामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे. ती स्थगिती जोपर्यंत आयोग मागासाचा जो आयोग आहे तो आयोग जोपर्यंत सादर होत नाही म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत ते आंदोलन स्थगित राहील. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन चालू होतील. म्हणजे फक्त आंदोलनाला स्थगिती दिलेली आहे, आंदोलन आणि मराठ्याची चळवळ थांबलेली नाही. आणि माझी पुन्हा एकदा मराठा बांधवांना समस्त मराठा बांधवांना महाराष्ट्राचे असो लोहा तालुक्यातील असो सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे की कुठल्याही अपेवर बळी न पडता आपला आरक्षणाचा जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपली मागणी संवैधानिकरित्या आपली चालूच राहणार आहे. फक्त 2 महिन्याचा आपण वेळ दिला आहे, त्या तोपर्यंत फक्त आपण कायदा हातात घेऊ नये एवढीच माझी सर्वांना विनंती. एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं.